आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गुढीपाडवा पटवाडवा निमशिरगावच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम. शिरोळ तालुक्यातल्या निमशिरगाव गावात प्राथमिक शाळेत आज पट नोंदणीला प्रारंभ झाला. कुमार आणि कन्या या दोन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा गावात आहेत. खासगी शाळेतला प्रवेश रद्द करून पालक या शाळेत विद्यार्थ्यांना घालत आहेत. जवळपास 22 विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी खासगी शाळेत गुणवत्ता नसल्यानं निमशिरगावच्या प्राथमिक शाळेत प्रवेश स्वीकारला होता. आज तोच अनुभव आला आहे. या श्रेणीला श्रेणी अ आहे. या शाळेत देशभक्त रत्नाप्पांना कुंभार यांनी शिक्षण घेतलं होतं. आजच्या समारंभाला बाळासाहेब डोळे, सरपंच बनाबाई कांबळे, उपसरपंच नेमगुंडा पाटील, रमेश धनवडे, नीता ठुमके, योगेंद्र कांबळे, सविता मोहिते, सुरेखा पाटील, नंदकुमार पाटील व अन्य प्रमुख यावेळी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. भारतीय संस्कृतीनुसार आज गुढीपाडवा दिवशी गावातील 5+ आणि 6+ मुलं आणि मुली कन्या विद्यामंदिर निमशिरगाव आणि कुमार विद्यामंदिर निमशिरगावमध्ये दाखलपात्र सर्व विद्यार्थी 100% या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी गावचं सहकार्य शिक्षणासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. देशभक्त रत्नाप्पांना कुंभार बी पाटील एन बी पाटील या शाळेमध्ये शिक्षण घेतले, त्याचं महत्त्व या गावकऱ्यांना माहिती आहे. आणि शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. शाळेमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. अ श्रेणीमध्ये शाळा, दोन्ही शाळा अ श्रेणीमध्ये आहे. शाळेमध्ये गुणवत्ता पात्र शिक्षक आहेत. सर्व शिक्षक या ठिकाणी पदवीधर आहेत, प्रशिक्षित आहेत. आणि शाळेची गुणवत्ता 100% अ श्रेणी शाळा असल्यामुळे शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. गेल्या वर्षी आपल्या शाळेमध्ये खासगी शाळेतून 22 मुलं आणि मुली या ठिकाणी आपल्यात दाखल झाले आहेत. आणि